मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पी ओ विनर या यूट्यूब चॅनलवर। पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून भरतीसाठी शाळांची बिंदू नामावली अर्थातच रोस्टर अद्ययावत करण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करून घेण्याची आवश्यकता सध्या निर्माण झालेली आहे। शिक्षक भरतीसाठी फेब्रुवारी ते मार्च 2023 मध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती। या परीक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक भरतीची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे। शिक्षक भरतीसाठी शिक्षकांची विषय व आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे गरजेचे आहे। संच मान्यता, बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक सुद्धा घेण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश सुद्धा बजावलेले आहेत। शिक्षक भरतीच्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी सादर करावा लागणार आहे। याबाबत 25 जुलै रोजी आढावा बैठक सुद्धा घेण्यात येणार आहे। मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासताना योग्य ती दक्षता सुद्धा घेणे आवश्यक असणार आहे। बिंदू नामावलीची तपासणी वेळेत होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर जबाबदारी द्यावी व अन्य मनुष्यबळाची मदत घेऊन कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सुरज मांढरे यांनी दिलेल्या आहेत। अर्थातच शिक्षक भरतीसुद्धा लवकरात लवकर आता सुरू करण्यात येणार आहे। शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू न होण्यामागे मुख्य अडचण आहे ती संच मान्यतांची। राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या संच मान्यतांची सध्याची स्थिती आहे। एकूण जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत 59,997, संच मान्यता पूर्ण झालेल्या शाळा आहेत 54,193 आणि संच मान्यता अपूर्ण असलेल्या शाळा आहेत 5,804। राज्यातील विद्यार्थ्यांची सध्या एकूण पटसंख्या आहे 2,87,570 तर आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 1,94,51,315। आधार वैध करण्यास अडचण असलेले विद्यार्थी आहेत 58,000। म्हणजेच जर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डनुसार संच मान्यता प्रदान करण्यात आली तर आजही 2,000च्या आसपास शिक्षकांची पदे ही कमी भरण्यात येणार आहेत। त्यामुळे संच मान्यता ही आधारवर न घेता पटसंख्येवर घेण्यात यावी आणि लवकरात लवकर ती करण्यात यावी। शिक्षक भरतीसाठी भर पावसात पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी आंदोलने सुरू आहेत। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल हे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, सोबतच 55,000 शिक्षकांची भरती करण्यात यावी एकाच टप्प्यामध्ये। आंदोलनकर्त्यांच्या प्रयत्नांचे यश म्हणून काही बाबी समोर आलेल्या आहेत, त्या घेऊया थोडक्यात जाणून। तर 5 ऑगस्टपर्यंत पवित्र पोर्टल सुरू होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। संच मान्यता झाल्यावर रिक्त पदांच्या 80% जागा भरण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। पवित्र पोर्टल मेरिट लिस्ट केंद्रीय पद्धतीने लागणार आहे। अगोदर चर्चा होती की विभाग स्तरावर शिक्षक भरती करण्यात येणार आहे आणि एका विभागामधून दुसऱ्या विभागामध्ये जाण्याची संधी नसणार आहे। तर मात्र या ठिकाणी लिस्ट जर केंद्रीय पद्धतीने लागली तर उमेदवारांना बदलीसुद्धा करता येणार आहे। पवित्र पोर्टलमध्ये प्रतीक्षा यादीसुद्धा आता असणार आहे। पवित्र पोर्टलमध्ये रिक्त जागा आरक्षणाच्या टक्केवारीनुसार भरण्यात येणार आहेत आणि पेसा क्षेत्राच्या जागा स्वतंत्र कोट्यामधून भरण्यात येणार आहेत। पवित्र पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन आणि जाहिराती यामध्ये योग्य तो गॅप देण्यात येणार आहे। पवित्र पोर्टलची संच मान्यता रोस्टर तपासणी तसेच बिंदू नामावलीसाठी युद्ध पातळीवर कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। सेवानिवृत्त शिक्षक आणि कंत्राटी शिक्षकांची नेमणूक रद्द होणारच आहे। जेव्हा पवित्र पोर्टलमधून शिक्षक नियुक्त होतील त्यावेळेस तात्काळ अशा शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात येऊन त्या ठिकाणी नवीन शिक्षक रुजू करण्यात येणार आहेत। त्यानंतर आपल्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी आदिवासी डीएड बीएड कृती समिती यांचा सुद्धा लॉंग मार्च असणार आहे दिनांक 24 जुलै 2023। आदिवासी बेरोजगार अभियोगधारकांचा पालघर ते विधानभवन मुंबई या दरम्यान असणार आहे हा लॉंग मार्च आणि प्रमुख मागण्या असणार आहेत पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन तात्काळ सुरू करणे, अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील शिक्षक पदांची 80% पदे भरून काढणे, सोबतच
अनुसूचित जमातीच्या विशेष पद भरतीतील रिक्त राहिलेले पदे याच भरतीमध्ये भरण्यात यावी. कंत्राटी शिक्षक भरती तात्काळ थांबवून त्या ठिकाणी कायमस्वरूपी भरतीला सुरुवात करणे अभियोग्यधारकांच्या दृष्टीने सोबतच शिक्षक भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ह्या मागण्या आहेत.